आज देशाचे नाही मोदीजी वैश्विक नेते झाले आहेत, वैश्विक नेते. आपण सगळ्यांनी बघितलं G20च्या वेळी जगातले सगळे देश म्हणाले मोदीजी तुम्ही नेतृत्व करा. आफ्रिकेचे देश म्हणाले आमचे नेते मोदीजी आहेत. आणि जगातल्या सगळ्या देशांनी त्या ठिकाणी मोदीजींना समर्थन दिलं. मोदीजींनी काय करून दाखवलं, गांधीजींचा जिल्हा म्हणून सांगतो, दिल्लीच्या गांधीजींच्या समाधीवर त्या ठिकाणी जगातले सगळे नेते मोदीजींनी एकत्रित केले आणि जगातल्या सगळ्या राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी गांधीजींचं अभिवादन केलं आणि त्यांना त्या ठिकाणी आदरांजली वाहिली. एक प्रकारचं वैश्विक नेतृत्व मोदीजींनी तयार केलं. आज जगाच्या पाठीवर भारताशिवाय जगाची कल्पना करता येत नाही असं आता जगातले नेते म्हणतात. हा कणखरपणा या देशामध्ये मोदीजींशिवाय कोण दाखवू शकतं? आज चीन असेल, पाकिस्तान असेल, आपल्याकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही. ही हिम्मत कोणाची आहे? ही केवळ मोदीजींची आहे. नाहीतर तोही काळ आपण पाहिला, मनमोहन सिंगजींचा, ज्या काळामध्ये पाकिस्तान आपल्याकडे येऊन बॉम्ब विस्फोट करायचा आणि आम्ही काय करायचो, आम्ही केवळ युनायटेड नेशनमध्ये जाऊन त्यांचा निषेध करायचो. मग तीव्र निषेध करायचो, मग अतितीव्र निषेध करायचो. आपला निषेध संपत नाही तर दुसरा बॉम्बस्फोट व्हायचा. मोदीजींनी सांगितलं आमच्याकडे येऊन बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या पाकिस्तानमध्ये घुसून आम्ही तुमचा निपात करू शकतो. आता पाकिस्तान आणि चीनची हिंमत नाही भारताकडे वाकडी नजर करून पाहण्याची. हे मोदीजींनी करून दाखवलं. आज भारताला कुठल्या उंचीवर नेलंय? आपलं चंद्रयान हे त्या ठिकाणी चंद्रावर उतरलं तर भारत पहिला देश झाला की ज्यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवलं. आज आपला आदित्य L1 हा उपग्रह सूर्यापाशी पोहोचला तर जगातला पहिला देश भारत झाला की ज्यांनी सूर्याच्या ऑर्बिटमध्ये आपला उपग्रह नेला. बंधू भगिनींनो, हा ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे. देशाला पुढे न्यायचं असेल तर वैश्विक नेतृत्व लागतं. एक असं नेतृत्व जे पलीकडचं पाहू शकतं, एक असं नेतृत्व जे भारताला विकसित करू शकतं. आणि विकसित भारताची संकल्पना मोदीजींनी घेतलेली आहे. 2047 सालचा विकसित भारत मोदीजी तयार करणार आहेत. आणि बंधू भगिनींनो, मोदीजींनी सांगितलं गेले 10 वर्ष तर ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है. हा पिक्चर पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता येणारे 5 वर्ष भारताचं परिवर्तन करणारे, ट्रान्सफॉर्मिंग, अशा प्रकारचे 5 वर्ष आहेत. भारतातल्या सामान्य माणसाला, भारतातल्या शेतकऱ्याला, भारतातल्या युवांना स्थैर्य देणारं अशा प्रकारचे 5 वर्ष असणार आहे. आपल्या सगळ्यांना अधिकारिता देणारे 5 वर्ष असणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे या निवडणुकीमध्ये जसं अर्जुनाला त्या ठिकाणी एकच गोष्ट दिसत होती, माशाचा डोळा, तसं आपल्याला एकच गोष्ट दिसली पाहिजे, ती म्हणजे मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री. आणि मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याकरता आपल्या सोबत शिवसेना आहे, आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आपल्या सोबत रिपाई आहे, आपल्या सोबत रासपा आहे, आपल्या सोबत रयत क्रांती आहे, आपल्या सोबत वेगवेगळे पक्ष या ठिकाणी एकत्रित आहेत. आपण सगळे मिळून निश्चितपणे या ठिकाणी मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याकरता या महाराष्ट्रातनं आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून आपण खासदारांची संख्या देणार आहोत. आणि या संख्येमध्ये वर्धेकर हे रामदासजींची हॅट्रिक या ठिकाणी निश्चितपणे करतील, हा विश्वास मी व्यक्त करतो.